एवं शारीरिक अत्याचार की घटनाएं बढ़ रही है। वहीं नवी मुंबई के दीघा क्षेत्र से एक ऐसी खबर सामने आई है। दीघा में रहने वाली 28 वर्षीय युवती को शादी का झांसा देकर पिछले 10 सालों से उसके साथ शारीरिक संबंध बनाने की घटना सामने आई है। युवती ने ऐसा आरोप लगाया है कि उस पर अत्याचार करने वाला स्थानीय पूर्व नगर सेवक का ही कार्यकर्ता एवं करीबी है। गेले 10 वर्षापासून माझा एका मुलासोबत अफेअर होतं, प्रेम प्रकरण चालू होतं। त्याचं नाव आहे हरिओम अशोक डडवाल। त्याच्यासोबत 2-3 वर्ष नीट गेले, त्यानंतर त्याचं काही मुलींसोबत मला वारंवार अफेअर सापडत होतं। तर तो असं म्हणत असे की हे सगळं टाइमपास आहे, माझं प्रेम फक्त तुझ्यावरती आहे। तक्रार ही दाखल केली की जेव्हा जेव्हा तो माझ्यासोबत संबंध करत होता तेव्हा तेव्हा तो माझे फोटोज काढायचा, व्हिडिओज काढायचा, आणि मी विचारायची देखील की तू हे व्हिडिओज आणि फोटो कशासाठी काढत आहेस। तर त्याचे उत्तर असे असायचे की मी हे व्हिडिओज आणि फोटो ह्यासाठी काढतो की हे पाहिल्यानंतर मी कोणत्या दुसऱ्या मुलीकडे नाही जाणार, मला आठवेल की माझ्या आयुष्यात एक मुलगी आहे आणि मी तिच्यावर मनापासून प्रेम करतो। तर त्याला जेव्हा मला भेटायचं असायचं तेव्हा तो वारंवार ते फोटोज आणि व्हिडिओ मला व्हॉट्सअपला शेअर करून धमकी द्यायचा की तू जर नाही आलीस तर हे फोटो माझ्या मित्रांमध्ये किंवा तुझ्या मित्रांमध्ये व्हायरल करण्यात येतील, आणि ते सगळं सहन करून मला जावं लागायचं त्याच्याकडे। माझी नगरसेवक आणि नगरसेविका नवीन गवते आणि अपर्णा गवते ह्यांच्याकडे तो त्यांचा ॲज अ पी ए म्हणून काम करतो, त्यांची गाडी चालवतो, त्यांचे जेवढे काही पर्सनल अकाउंट्स, पैशांचे व्यवहार सगळं तो सांभाळतो, त्यांच्या हाताखाली तो काम करत आहे। स्थानिक पूर्व नगरसेवक का ही कार्यकर्ता एवं करीबी है। तो वही एक और महिला भी आगे आई है जिसने ये संगीन आरोप लगाया है कि पूर्व स्थानिक नगर सेवक के कार्यकर्ता महिला के घर बार बार जाकर उसे पूर्व नगर सेवक से मिलने की बात कर रहे थे, मगर जब महिला ने उनसे मिलने से इनकार किया तब उसके पति को झूठे मामले में फंसाकर जेल में डाला गया। माजी नगर सेवक नवीन मोरेश्वर गवते त्याच्याकडे काम करणारा धनराज शिंदे उर्फ हरिओम तो त्याचा कार्यकर्ता आहे, तो माझ्याकडे हे होऊन आलेला निरोप की तुला नवीन दादाने भेटायला बोलवलं आहे। मी त्याला हे विचारलं कशाला, माझ्याकडे काय काम आहे, मी त्याला ओळखत पण नाही। तर तो बोलला नाही तुला असंच साने दादाने बोलवलं, तुला तिकडे जावं लागेल। तर मी त्याला टाळाटाळ केली, म्हटलं हां ठीक आहे। मग त्याने परत दुसऱ्याला सांगितलं की तू जा आणि तिला परत एकदा बोलवणार। म्हटलं तो डब्ल्यू सिंग आलेला की तुला दादाने बोलवलं आहे, तू जाऊन ये एकदा फक्त भेटताना। म्हटलं बात क्या है मुझे वो तो बताओ फिर मैं जाऊंगी उनके पास। तो लेकिन सिर्फ बात मिलने के लिए बोला है, मैंने बोला ठीक आहे। मी तेव्हा पण टाळाटाळ केलं आणि त्यांना पाठवून दिलं। नवीन गवते याने त्याच्या कार्यकर्त्याला घरी पाठवून तिच्या मुलीला जबरदस्तीने माझ्या नवऱ्यावरती ॲट्रॉसिटी केस छेडछाडची केस लावली आणि त्याला अटक केलं की तिच्याकडे कुठला पर्याय नसावा आणि ती माझ्याकडे यायला पाहिजे म्हणून। अब दीघा के इन पीडित महिलाओं को न्याय देने का बीड़ा समाज सेवक अन्नु उर्फ किशोर आंग्रे एवं समाज सेविका गौरी आंग्रे ने उठाया है। पत्रकारों से बात करते हुए गौरी आंग्रे ने कहा कि पूरे दीघा में पूर्व नगर सेवक की दहशत है, मगर पुलिस द्वारा जोर लगाया जा रहा है तभी वास्तविकता सामने आ रही है। सर्वप्रथम तर मला जे आरोपींना मदत करतायत मला त्यांना सांगायचं आहे, तुम्ही जनाची नाही कमीत कमी मनाची तरी लाज बाळगा। जर तुमचा आरोपी, तुमच्याकडचा मुलगा जर खरोखर आरोपी आहे आणि त्याच्यावरती पोलीस एवढे कलम लावतायत म्हणजे कुठेतरी त्या या गोष्टीमध्ये तथ्य आणि सत्यता आहे म्हणून त्याच्यावरती एक कलम लागलेले आहेत, म्हणून त्याच्यावरती एक केस झालेले आहेत, तर तुम्ही कुठच्याही प्रकारे त्याला दाबण्याचा किंवा त्याला वाचवायचा प्रयत्न करू नका, कारण तुमच्या या वृत्तीमुळेच हे वाढत चाललेलं आहे। आणि तुम्ही गेल्या काही दिवसांमध्ये तुमच्याकडून बोलणे झालं आहे की आमच्यामुळे दीघा सुरक्षित आहे, हे अख्खा दीघा हळूहळू बघतच आता बघत तर आलंच आहे, ह्याच्या पुढे देखील बघत राहील की किती महिला सुरक्षित आहेत आणि तुमच्याच बरोबरची मुलं किती सुरक्षित ठेवतात त्या महिलांना।
इस पूरे मामले में समाज सेवक अन्नू आंग्रे काफी संतप्त नजर आए। पत्रकारों से बात करते हुए उन्होंने इस पूरे मामले पर रोष जताते हुए कहा कि जिस व्यक्ति ने पूरे दीघा क्षेत्र के लोगों को तकलीफ दी, आखिरकार उसे शिवसेना पार्टी ने अपने पक्ष में प्रवेश कैसे दिया। हे जे माजी नगर सेवकांची दहशत, सगळ्यात गोष्ट तर त्यांना पहिला सत्तेदारी कुर्ची पाहिजे। इकडून गेले बीजेपीत, बीजेपीतून अंगाशी आले तर शिवसेनेत आले, बरोबर। ठीक आहे, जे काय कोण कुठे गेले, पण मी पण सेनेबरोबर खूप चांगलं काम केलं, मी सेनेसाठी खूप केलंय, खूप काय केलंय। मला एवढंच बोलायचं आहे, ज्या व्यक्तीने 20 वर्ष आम्हाला त्रास दिला, आज तुम्ही त्या व्यक्तीला घेतलं, पण इथे काय झालंय, तुम्ही आधी बघतच नाही का काय खरोखर त्या पोरीबरोबर काय घडलंय, हे तर बघा काय घडलंय, हे तर बघा। एखादं येऊन तुम्हाला तुमच्या पक्षात आला म्हणून तुम्हाला सांगतोय का अन्नू आंग्रे का राजकारण करतोय त्या पोरीला वापर करून? तुम्ही फोटो क्लिपिंग बघितले ना, तर तुम्ही त्याला पक्षात ना काढून टाकणार पहिला। म्हणजे एखाद्या पोरीबरोबर तुम्ही जबरदस्ती करतात, तिला मागणी करतात, ती नाही आली तर तिला तुम्ही तिच्या घरातल्यांना फसवतात, ती नाही झोपली तर तुम्ही व्हिडिओज काढतात, तुम्ही काय करतात काय, हा अशा पोरींबरोबर करतात। आणि वरना मग काय बोलणार, एखादं पोरी सांगितले दादाकडे जाऊ तर बोले तुझा दादा उद्या कंप्लेंट करायला लावेल, सगळं करेल तुझा अन्नू दादा, उद्या तोच तुला ऑफर करेल। अरे एवढी माझी नियत खराब नाही, माझी बायको एवढी सुंदर आहे का मला दुसऱ्याकडे जायची गरज नाही, तुम्हाला जायला लागते दुसऱ्याकडे। आता हे खोट कोणामध्ये आहे तुम्ही बघा, आणि ओपन चॅलेंज करतो, परत भेटलो ना तर रस्त्यावर मारणार। बता दे की आरोपियों के खिलाफ रवाले पुलिस थाने में धारा 376, 376(1), N323, 504, 506 एवं 1989 एट्रोसिटी कानून के तहत मामला दर्ज किया गया है। ब्यूरो रिपोर्ट, द मेट्रो न्यूज़।